नगर महापालिकेत पथदिव्यां पाठोपाठ आता एलईडी दिव्यांचा गैरव्यवहारही उघडकीस येण्याची शक्यता असून नगरोत्थान योजनेच्या निधीतून एलईडी बसवण्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. प्रत्यक्षात दिवे न बसवता देयके अदा झाल्याचा आरोप बोराटे यांनी केला. आता जो पथदिव्याचा घोटाळा चालू आहे ना लाईटच्या बाबतीत, तर आम्ही एक आयुक्तांना काल मागणी केली मी की पूर्वी 14-15 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 3,33,00,000 रुपये आले होते लाईट नगर शहरात पूर्ण एल ई डी बसवण्याबाबत, तर त्या एल ई डी कुठेही आम्हाला दिसलेलं नाही, तर त्याने त्याचं बिल निघलेलं आहे. तर त्यानिमित्ताने काल आम्ही आयुक्तांकडे मागणी केली की त्या कामाची चौकशी करा, ते दिवे लागले कुठं, त्याला लावल्यानंतर किती दिवसाचा मेंटेनन्स ठेकेदाराने करायचा किंवा अटी शर्ती काय होत्या याची पाहणी त्यांनी करावी आणि संबंधितावर कारवाई करा. जर काम झालेलं असतं तर आमची हरकत नाही, पण काम झालेलं नसलं तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. जो कोणी ठेकेदार असेल किंवा मला तर वाटतं त्याच्यात पदाधिकारी पण चांगले जेलमध्ये जाऊन बसणार आहेत, जे कोणी असतील पदाधिकारी जेलमध्ये आजपर्यंत गेलेले नाही आहे. ह्या पथदिव्याच्या घोटाळ्यात अधिकारी गेले, पण हा जर पथदिव्याचा घोटाळा उघडकीस आला तर पदाधिकारी पण जेलमध्ये जाणार आहेत. आमची मागणी त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण त्याची ऑलरेडी टायमर बसवायला पाहिजे नव्हते. 100 टायमर नगर शहरात बसवायचे आणि पूर्ण नगर शहर एल ई डी बसवायचे, एल ई डी दिवे बसवायचे असं काम होतं ते. आणि त्याचं बिल ऑलरेडी निघले जवळजवळ 2.75 कोटी रुपये, 2.5 ते 2.75 कोटी रुपये त्याचं बिल निघलेलं आहे. तर कसं निघलं आहे त्याची चौकशी करा या निमित्ताने आयुक्तांनी. तर आम्ही काल आयुक्तांकडे मागणी केलेली, त्याचं त्यांनी ते मला सांगितलं त्यांनी की बा आम्ही निश्चित लक्ष घालू. आम्ही तर आम्ही प्रकरण काढत होते, आम्ही त्याची माहिती गोळा करत होते, पण त्या कामाची पीसीच नाही आहे, म्हणजे जी फाईल आपण म्हणतो ती कुठंच नाही आहे. इथं मी आता मागणी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं, तर त्यांचं म्हणणं आहे की भाऊ सातपुते इंजिनियरकडे ती फाईल आहे, आता ते तर फरक आहे. त्याच्यामुळं त्या आयुक्तांनी आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा घ्यावा. तुम्ही पोलिसांना मागणी करणार का या विषयावरती? नाही, पहिले महापालिका आयुक्तांकडे मागणी केली, त्याच्यातून काय काय निष्पन्न होतं ते आता त्याचं बरं त्याच्यावर रिपोर्ट आलेले आहेत. पूर्वीच्या आयुक्तांनी त्याच्यावर रिपोर्ट दिलेला आहे, त्या दोषी कोणाकोणाला धरलं आहे त्यांनी तो अहवाल उघडून पाहावा ना, वाचावा, लोकांपुढं आणावा, सगळ्या कळू द्या ना नगरकारांना एकदा की पैसे येतात किती आणि त्याचं काम होतं किती. काम जर काहीच होत नसलं तर ते कळलं पाहिजे लोकांना. आणि त्याच्यावर सामाजिक कार्यकर्ते आपली शाकीर भाई हायकोर्टात त्यांनी दाद मागितली त्याच्याविरुद्ध, तो हायकोर्टात प्रकरण चालू आहे, त्या निमित्ताने कळलं ना. आणि मी तर म्हणतो त्याच्यात तर निश्चितच पदाधिकारी जेलमध्ये जाणार.